अताभिनो वाग्विलाशिनी जे चातुर्यार्त कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जया वर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडा वेगी प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय ज्ञानियांचे राजे योग्यांची माऊली समाधीधन अलंका पूर्णिवासी माऊली महावैष्णव ज्ञानोबराय यांचा नामपर प्रकरण पटून देणारा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या आळंदीतल्या मालकांचा आवाज गोड करा विको कमी करा त्याचा बेस कमी करा आवाज गोड करा देव तुमचं चांगलं करेल विडाला विडाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांचा आहे. या अभंगाद्वारे ज्ञानोबराय रामकृष्ण या दोन नावाचं साजरेपण प्रतिपादित करतात. राम आणि कृष्ण ही दोन नावं साजरी येत. ही साजरी आहे त्याच्याकरता अंतकरणात हृदयात त्या नामाचं स्मरण करा असे आळंदीतले मालक नमूद करतात. ज्याला त्याला आपली सोडवण करायची असेल त्याला आपण स्वतः करा आपली आपण करा सोडवण संसार बंधन तोडा वेगी. या सगळ्या याच्यातून मुक्तता व्हायचं असेल तर नाम अत्यंत गरजेचं आहे. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिव्हाळा श्रीमूर्तीरया. ज्ञानोबराय सांगतात माझ्या स्वतःच्या अंतकरणामध्ये या रामकृष्ण नामाचा ध्यास आहे. विटीवरच्या मालकाचा ध्यास आहे. जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याचा ध्यास आहे. ते स्वतः त्या नामाची स्वतः जप करतात. साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन विठाला विठाला विठाला. वारकरी संप्रदायाचा दंडके पहिल्या कीर्तनकाराने नामावर किंवा रूपावर बोलावं असा संप्रदायाचा जुन्या लोकांनी चालवत आणलेला हा दंडक आहे. मग आमच्यासारख्या काल परवा टपराच्या गाडीत बसलेल्या बारक्या भुरक्या महाराजांनी हा नियम टिकवायचा. आम्ही जर तो नियम मोडत राहिलो तर यम इतका हानील की त्याला कळणार नाही कुठं हा नाव विडाला विडाला विडाला. आरंभी आदरे आवडे आले नाम. आरंभाच्या दिवशी भगवंताचं नाम मुखाला आलं पाहिजे. जाणकार शेतकरी जर कोणी असेल जाणकार उडान टप्पूवाल्यांनाही डोक्यात घ्यायचं. नुसती सातबारा सांगणाऱ्या भंगिऱ्यानं बी नाही डोक्यावर घ्यायचं. तो बांधावर गेला पाहिजे. ते साखरेच्या पोत्यातले मुंगळे असतात ना काही काही. आज्यानं कमिली बापानं टिकिली आणि नुसत्याच रिया घावाडायला यायनं नाही सांगायचं. जाणकार शेतकरी ज्याची काळ्या मातीची नाळ आहे रक्ताचा घाम करून तो मातीत टाकतो आणि मोती उगवतो त्याला मोठ्या पेरणीच्या दिवशी चाऱ्यावर अशी मूड धरल्याच्या नंतर जो ओरिजिनल शेतकरी काय म्हणतो हे त्यांना ऐकावा. गणराज गणपती काम लागू दे स्तुती हर हर महादेव पार्वती. अजून याच्यातले पाच सावलं आहेत पण तितकं कशाला म्हणायचं इतकं थोडंसं सांगून गेलो. म्हणजे पेरणीची मूड धरताना सुद्धा
विटेवरच्या मालकाचं काशीतल्या मालकाचं भजन करायचं. आरंभाच्या वेळेला नाम महत्वाचं आहे. थोडस वावगा वाटेल एका विषयाला जर हात घातला तर. मी काही तमाशा पाहला नाही शिवाजी भाऊ. सकल मंगल निधी, निधी म्हणजे धन. हो, विठ्ठलाचे नाम आधी, सर्वात अगोदर नामाला किंमत आहे. म्हणून प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग नामपर प्रकरणातील आहे. उपस्थित सर्व श्रोते जनार्दन, आपला अमूल्य वेळ खर्च करून या ठिकाणी आलात. आळंदीतल्या मालकांच्या उकोक्तीनुसार तुम्ही कथा कीर्तनातला श्रोता हा प्रत्यक्ष शंकर असतो, म्हणून तुमच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. या कार्यक्रमाला मार्गदर्शक लाभलेले या परिसरातील आध्यात्मिक क्षेत्रातले एक नाविन्यपूर्ण रत्न, वयोवृद्ध तोपरुद्ध आदरणीय नाना आहेत. या कार्यक्रमाचे मार्गदर्शक आहेत ते. नानांना सुद्धा प्रणाम, महाराज तुम्हाला सुद्धा प्रणाम. दोन्ही मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण गजानन महाराज असतील, आदरणीय अर्जुन महाराज असतील, दोन्ही मृदंगाचार्यांना प्रणाम. बऱ्यापैकी पंचकृषीतून आलेली सर्व श्रोते जनार्दन, तुम्ही खाले आहात ते सुद्धा व्यासपीठावरली, आणि माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचा जयघोष करणारी ही वारकरी मंडळी, मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या फारसे दिग्गज ज्ञानोबाराय तुकोबारायच्या अभंगाला सुरेल असा स्वर देणारे हे नाविन्यपूर्ण वारकरी आहेत. या सगळ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. संख्या भरपूर आहे म्हणून सगळ्यांची नावं घेतली अशी गृहीत धरा. विठाला 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 तारखेच्या संदर्भात आदरणीय चिंचखेडचे पंजाब भाऊ सोळंके ते बोलत होते आमदार साहेबांच्या वतीने. आग्रह जास्त धरला होता. मलाही भाऊंनी निरोप केला, साहेबांची इच्छा आहे, होकार दिला, येण्याचा योग आला. माझंही महत् भाग्य या पवित्र यज्ञात मलाही एक छोटीशी आहुती टाकण्याचा योग येतोय. माझं भाग्य विठाला विठाला विठाला. अर्धी घागर घेतली ना इसळती, लय मोठी फजिती होती. सारं केलेलं मेकअप धुवून जाते. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पार वरून पाणी जर चपलात आलं तर चप्पल घसरली तर तोंड खळीस पडू पण शकते. मग अर्ध्या गोष्टी वजनाला गोड असतात पण हाताळायला त्रासदायक असतात. पूर्ण गोष्टी वजनाला जड असतात पण हाताळायला पोषक असतात. मग व्यवहार जर बघायला गेलं तर पूर्ण गोष्टीला किंमत आहे. परमार्थात अपूर्णाला कोणी विचारणार आहे? विठाला विठाला विठाला. राम आणि कृष्ण ही दोन अवतार पूर्ण आहेत आणि पूर्ण असल्यामुळे यांची नावं सुद्धा साजरी आहेत. राम कृष्ण नामे ही दोन्ही साजरी. तुम्ही आशीर्वाद देत राहा, राम नामाचा साजरेपणा तुमच्या पुढे मांडित राहील. वेळ जर भेटला तर कृष्ण नाव बघू. बरोबर 10:30 कीर्तन सुटेल. ट्रॅक्टर किती महागाईचा घ्यावा पण आपला बांध आला की वळीलं पाहिजे, दुसऱ्याच्या बांधात नाही घालायचं. चूक असते ते रागवेल ना आपल्याला. रामनामातली ताकद किती मोठी. वैकुंठवासी माधव महाराज मगरांचा एक पुरावा मांडतो नाना तुमच्याकडे. तुम्ही त्यांना पाहिलेले? मी नाही पाहिलं. माझं तितकं नशीब गोड नव्हतं, ते माझ्या अगोदर जात राहिले. वैकुंठवासी माधव महाराज मगर सुरजखेडकरांनी एका पुराणातला लोमशांचा पुरावा सांगितला. लोमश एक पुरावा सांगायचे, तसा रामायणातला प्रसंग आहे पण त्याच्या पुढचा प्रसंग वेगळ्या पुराणातला आहे. नंतर तुम्ही काड्या करू नये त्याच्याकरता वकालत आताच करतोय. बऱ्यापैकी लोक म्हणतात लय रामायण ऐकलं पण हे नाही ऐकलं, असं म्हणू नये तुम्ही याच्याकरता म्हणतोय. गंधमादन नावाचं एक वानर होत, हे प्रभुरामचंद्राच्या पक्षामध्ये पताका धरायचं काम करत होत. रामनामातली ताकद किती सांगतोय. रामनामातली काय होते, पहिल्या दिवशी रूपावर किंवा नामावर अभंग घ्यायचा असतो. तेच तेच सांग मागच्या कीर्तनात ऐकील तो. लोक असे म्हणतात म्हणतात म्हणतात. त्याच्यामुळे मला असं वाटते लोकांनी आपल्याला बरं म्हणावं याच्याकरता आमच्या लोकांनी सतत वाचित राहा.
पाहुनी ग्रंथ करावे कीर्तन. वाचित राहायचं, वाचित राहायचं सतत सतत. आणि एरवी तरी त्याचा फायदा आहेच ना. वाचायचं आपण, वाचायचं, लोकांना सांगत राहायचं. गंधमादन नावाच्या वानराला धर्माची पताका धरायचं काम, मारुती रायला विनंती करून त्यानं धर्माची पताका सांभाळायचं युद्धातलं काम घेतलं. लक्ष्मणजीला थोडासा राग आला, म्हणे काय हनुमंत, काय हे असं चिगुरो वानर आहे बारीकसं सडपातळ, ह्याला काय 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 जमणार आहे. मारुती रायनं सांगितलं ते चंचळ आहे, आणि पताका धरणारा माणूस हा चंचळ पाहिजे. ज्याला चलता येत नाही त्याला जर पताका दिली तर ते हिने करायचं मागं चलन नाही का नाही. पताका घेणार कुठं पाहिजे? पुढं पाहिजे. तापड पाहिजे ना तापड. आता आपल्याला हातपाय थकले तर आपण बाजूला सरकू, पताकावाला जर दिंडीतून बाजूला गेला तर किंमत राहील का त्या दिंडीला? नाही, पताकावाला चंचळ लागतो, चंचळ. एक दोन दिवसाचा युद्ध प्रसंग पाहिला लक्ष्मणजीच्या लक्षात आलं, बेटा जरा हुशार आहे, हुशार आहे. लक्ष्मणजीने वरच्या अंगावून पाहिलं होतं ना, बरीच लोक वरून समजितीत काही काहीला. एक जणाचे कपडे इतके टाईट होते, अरे बापरे म्हणले, कपडे इतके टाईट म्हणले याचा चुलता मंत्री असेल का? मी म्हणलं नाही, कपडे घालू दे टाईट, पण याचीच बायको सतरा भाईचा कापूस असायला जाती. कपड्यावर काय नसते, वरून झगभग आतून भगभग असते. लय टेकीत राहणार याच्या घरात, लय बारा तिळू फिरवतून असं पाहतो ना आपण. मोकर टेकन चौक घेतलो कुठे एक आपण बघत राहतो असं, वरच्या देखावर काय नसते. तुम्ही अजून बी लक्षात घ्या, मसळ जितकी खपक्या तितकीच कडब्याचा काळ. मसळ वरची अंगापिंडानं मोठी दिसती म्हणून घ्यायची नाही. आगा दुग्धाचे ग्रंथी त्वचे आईशी आरती मऊती भासती दुग्धाचे निकळे नैवम गांजा कसम लिखितम. गांजा फुक्यान लिहिले का गिरगावकरान लिहिले? तिची त्वचा निरतळ पाहिजे, नाही तर 19 पेंड्या खाल्ल्या मखीच्या आणि दूध काढायला बसल्या चिलीम भर ना, चिलीम कळती का? चिलीम भर पण दूध दिलं नाही. मसळी देखावे नाही पाहिजे दुग्धात. बैल कसा पाहायचा, दिसण्यावर का धरण्यावर? धरून धरून बघायचा, बैल धरून पाहायला पाहिजे. बैल असं दिसायला असा घडेवे आणि अवताल धरल्यावर साळी कुठी तू फिरून कापसाच्या मुंडक्यावर कनाळात पाय टाकी तू, है का नाही? त्या बैलाला दुसरा बाजार नाही येऊ द्यायला पाहिजे. अशा देखाव्या नाही बघायचे, कर्तव्य कर्तव्य कर्तव्यावर बघायचं असतं. असं चंचळ वानर होतं ते चंचळ. एके दिवशी रावणाच्या पक्षातल्या एका व्यक्तीने विचार केला, बेटा हो अरे बघा ते एकट प्रभू रामचंद्राच्या पक्षातलं एक वानर बेटा ऐकत नाही आपल्याला, काय थोज अशी तळ 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 पताकेसारखी विदुलतेसारखी विजेसारखी चमकत आहे, काय काय पळतंय म्हणे ते. कुंभकर्ण नावाच्या व्यक्तीने एका व्यक्तीला आपलं असं केलं, सांगितलं बेटा एकच काम कर, आजच्या युद्धात पताका उडाली पाहिजे, धर्माची पताका उडाली पाहिजे. बरोबर संदान सोडिला चंद्राकृती बाण. मी वैकुंठवासी ज्ञानसूर्य रंगनाथ गुरुजी परभणीकरांचं एक वाक्य ऐकलं तर, म्हणजे वहीत पाहिले नाही मी, वही चांगल्या माणसानं त्यांची लिहिलेली कीर्तन मला वाचायला भेटली, त्याच्यातला एक पुरावा. एके दिवशी म्हणे असा चंद्राकृती बाण सोडला, आणि नाना जिथून पताका होती का तिथूनच उडालं, आणि कमरेला या गंधमादनाच्या कमरेला ती धर्माची पताका खोसलेली आहे. पाठीमागची लोक हरवली आणि एका वानराने आवाज दिला, गंधमादन आवाज दिल्याबरोबर गंधमादनानं असं वरे पाहिलं, अरे आपल्याकडे नुसती काठीच आहे, थोडे असे सारखं ना, थोडे असे सारखं, थोडे आमदार साहेब इकडे सारखं आली कोणी आता खुश झाले तुमच्या पलीकडचे? नाही नाही थोडस इकडे, हा नाही नाही इथं नको ते परायचे. विठ्ठला 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 विठ्ठला. पाहलं त्यानं वरे तर धर्म पताकेचा दंड शिल्लक आहे, पण पताका निष्ठून गेली. काय विवेक असेल हो त्यांना?
भगवान प्रभू रामचंद्राच्या सोबतच्या 18 पद्म वानर 72 कोटी रीस आणि 56 कोटी गोलंगुळ प्रभू रामचंद्राचा प्रचार करीत असताना आदला पण नाही घेतला, एक आदला पण. पाला खाऊन या वाहिले पर्वत, बांधविला सेतू सिंधूशी. पाला खाल्ला आणि मोठी मोठी पर्वत वाहिली, पण विवेक किती होता नाना त्या वानरांना, विवेक विवेक. गंध मादनाच्या लक्षात आलं, लहान्या मालकांनी सांगितलं होतं हनुमंता यानं जर पताका पाळली तर मग लक्षात ठेवा, आणि आज तर पताका उडवली राक्षसानं. रामनामाची ताकद सांगतोय, रामनामाची. का आळंदीतले मालक म्हणतात राम आणि कृष्ण हे दोन नावं साजरी आहेत. तात्काळ गंध मादन किष्किंधेचे राजा सुग्रीव यांच्याकडे पळाला आणि सुग्रीवाच्या कमरेला चांगल्या प्रतीचा शेला बांधलेला होता, पांढरा शुभ्र शेला बांधलेला होता. अलगद असा किष्किंधेचे राजा सुग्रीव त्यांच्या कमरेचा शेला पांढरा शुभ्र ओढून घेतला आणि धर्म पताकाची अर्धी जी दंडूक होतं, अर्धा वेळू होता, अर्धी काठी होती, त्या काठीचं एक टोक सव्य भागाला टोचलं. सव्य म्हणजे उजवी, अपसव्य म्हणजे डावी. हे कर्मकांड करत असताना जाणव सव्यापसव्य यज्ञोपविता अस्तिताय जायते असा शब्द वापरला जातोय. आपल्याकडे डावं उजवं, तिकडं सव्या अपसव्याना अपसव्यास्तित काला सव्यास्ति जायते नाम असं तो कर्मकांडात वापरलं जाते. तर सव्य बाजूला ती काठी टोचली स्वतःच्या आणि लहानसं शिद्र केलं. त्या शिद्रातून नाना रक्त वाहत होतं आणि रक्त जेवढं जेवढं बाहेर पडत होतं तेवढं किष्किंधेचे राजा सुग्रीव त्यांच्याकडनं ओढलेलं उपरणं त्या रक्ताने लाल केलं आणि तीच पताका एका दंडाला बांधून आवाज दिला, पवनसुदा लहाने मालक म्हणजे लखनलाल बघा म्हणे. त्याला लक्ष्मणजीचे डोळे रडत नव्हते, अंतकरण रडत होतं. काय वानर हो, स्वतःच्या रक्ताची ध्वज तयार केली, काय गंध मादन असेल तो. त्याच्यावर एके दिवशी सगळ्यात राग कुंभकर्णाला गंध मादनाचा आला आणि त्या दिवशी कुंभकर्णाने राक्षसी गिळायला सुरुवात केली. रामकृष्ण नाम नुसत्या रामनामाची ताकद, वेळ भेटला तर कृष्ण नाव पाहू. आणि ज्या वेळेला कुंभकर्णाने गंध मादन आला गिळून टाकलंय, त्यावेळेला दाभाडाला दाढाला दाढ असे लावायच्या आत आमदार साहेब घशातून आत उडी टाकली, मदत फिरत होतं. बऱ्यापैकी वानर होती. सगळ्यांना सांगितलं तुम्हाला वाचायचंय का, ते म्हणले एवढ्या मोठ्या कुंभकर्णाच्या पोटात वाचत असते का, वाचते रे म्हणे, भजन करा ना रामनामाचं. आणि कुंभकर्णाच्या पोटात वानरांना रामनामाचं भजन करायला लावलं आणि प्रकाशाचं सुतं स्तोत्र दिलं. ते प्रकाश म्हणजे रस्ता होता, कानातून आलेला प्रकाश. आणा उड्या, पट 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 सगळ्या वानरांनी उड्या मारल्या. ज्या वेळेला सर्व वानर उड्या मारतात कुंभकर्णाच्या लक्षात आलं बेटे एकटंच आपल्या पोटात आहे, याला जाऊ द्यायचं कामा नाही. लागलीच कानाला हात लावला आणि उडी हाणल्याबरोबर कुंभकर्णाच्या हातात गंध मादन आलाय. फार काही देऊ केलं तर बरं गंध मादन आला एकदा रावण म्हणण्यासाठी. गंध मादनाला फक्त एकदा रावण म्हणण्यासाठी 125 सोन्याची घर देऊ केली ते आमदार साहेब. माणसं किती रुपयात फुटत येते तुम्हाला सांगायची गरज नाही. कारण तुम्ही राजकारणी आहेत आणि आम्हाला तर काही माणसं फोडायची गरजच नाही. मोठ्या माणसांचं वाक्य नाना, कुंभकर्ण शेवटी एका तत्वावर आला, सबांधवा याम तृतीया, आम्ही तिघ जण भाऊ आहेत. गंधमादन कालांतरानं तू फक्त एकदाच रावण म्हण या वाटे एकट्याच्या वाट्याची सगळी लंका देऊन टाकतो. तिसरा हिस्सा, 7 कोटी घर होते सोन्याचे, 7 कोटी घर. एका घराच्या चौकटीला 22.5 क्विंटल सोनं, 35 वारे आमदार होता इथे एक चौकट गोसली की. तालुक्यातल्या बायाला 10 वाऱ्या नेकलेस होते सोन्याचे, 1-1 तोळ्याचे 10 वाऱ्या. काय कोणाची हिंमत आहे दुसऱ्याचं बटन दाबायला.
रावण अतिशुक्ती अलंकाराचं लक्षण आहे. रावण रामायणामध्ये अतिशुक्ती अलंकाराचं लक्षण होतं. मी वर्गात असताना मला अतिशुक्ती अलंकार मी शिकलो, फार सातवीपर्यंत शिकलो, पण मला अलंकार वगैरे वगैरे व्याकरणातलं थोडं 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 थोडं. आम्हाला गुरुजी चांगले होते, ज्याचा गुरु तंबाखू खाणार त्याचा शिष्य गांजावर इथंच असतो हे निश्चितच ठरलेलं असतं. ते ठरलेलंच असतं. माझं नशीब चांगलं होतं, माझे एकही गुरुजी तंबाखू खात नव्हते. अतिशुक्ती अलंकाराचं लक्षण होतं. फार काय सांगायचे, दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं नाणं झालं, मामाजीची शेंडी झाली, गपकन सांगतो. लांडोरीचा पाय लागला आणि त्याच्यात हत्ती वाहून गेला. लांडोरी म्हणजे आमदार साहेब मोराची बायको, म्हणजे मोराचा पाय लागल्यावर तेल सांडलं, वाटी केवढी का असेल, आणि त्या वाटीतल्या तेलानं हत्ती वाहून जातो. अतिशोक्ती अलंकारानं ऐकतं काय, अतिशोक्ती अलंकाराचं म्हणे. रावणाच्या पूर्वेकडची भिंत 269 किलोमीटर लांबीची होती, उंची 11.5 फूट, रुंदी 4 फूट, भरीव सोन्याची, 2 फुटाचा कोपरा काढा, त्याच्या विरोधात फॉर्म भरायला कोणाची मावेली. रावणाची श्रीमंती सांगतोय मी, श्रीमंती श्रीमंती हेही जाऊ द्या. इतकं पाहिला मी काय तिथला सरपंच नव्हतो. नका तुम्ही पुराणातलं, तुम्हाला तुमचं तोंड पुरलं नाही तिथपर्यंत तुम्ही नका मानू, पण संतांचे पुरावे. 80,000 सुंदरा कामिनी, मग 80,000 ज्याच्या बायका, मतदान कोणाला आणत्याल, त्यालाच. 1,00,000 पोर नाना, मतदान कोणाला, त्यालाच. 1,25,000 नातू, मतदान कोणाला, त्यालाच. 80,000 बायका म्हणल्या सासरे किती झाले, 80,000. पण सासा मलाही सांगता याच्या नाही, कारण जावायनं 80,000 केल्या, मग सासरा 150,000 तर करीन ना. वैकुंठवासी साहेबराव महाराज सोनोटीकर सांगायचे, ज्या ज्या दिशे जात तसे रावण, तये वाळ तसे आंबर एक जाण. आंबर म्हणजे वस्त्र, जिकडं तोंड फिरीन तिकडं लुगडं वाळतच होत. म्हणजे इतक्या बायका होत्या ना त्याला, या सगळ्या लोकांनी मतदान टाकलं तरी त्याला दुसऱ्याकडे मतदान मागायची गरजच नव्हती. एवढा मोठा रावण, एवढा मोठा रावण. आणि असं धवल दाबलं हातात, नाही म्हणलं तर तुला मारेन, म्हणला मरतोय, पण तुम्ही ज्याचं नाव घेता त्याचं नाव मी नाही घेणार. शेवटी दाबलं नाना, रामनामाची ताकद सांगतो, कर 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 असा गंधमादन दाबला आणि प्रभू रामचंद्राच्या पक्षात हडा मासाचा गोळा फेकून दिला, फेकून दिला. एक कोरसा पुरावा सांगतो, माधव महाराज मगरांचा पुरावा आहे, कोरसा पुरावा, कोरसा. मला एक 6 पानाची प्रत एका चांगल्या माणसानं दिली. ज्या वेळेला हा गंधमादनाचा शरीराचा हडा मासाचा गोळा त्वचेचा प्रभू रामचंद्राच्या पक्षात फेकला आणि कुंभकर्णाच्या नाकातोंडावर जे थेंब आले त्या प्रत्येक रक्ताच्या थेंबातून राम राम शब्द निघत होता. जोपर्यंत रक्त वल्लय आमदार साहेब तोपर्यंत त्याच्यातून राम राम शब्द निघत होता. हात वल्ला होता नाना, वल्ला हात घेऊन कुंभकर्ण तात्काळ पळाला आणि लंकेश राजा रावणाच्या कानाला हात लावला. रावणाने हात झटकिला आणि तलवार उपसली. कुंभकर्ण ते म्हणला, दादा जो हात तू या विरोधकाचं नाव घेतो तो हात तोडतोस काय, एवढं तुला मोठेपणे दादा, त्याच्यापेक्षा माझं डोकं कापणं रे, तुला काय एवढं दुःख वाटतंय. कुंभकर्णा, माझ्या विरोधकाचं नाव माझ्या कानात ऐकतोस, तुला वाटत नाही रावणाला दुःख होत असेल याच्याकरता नाही ऐकत दादा. रामप्रभूचं नाव ऐकल्याच्या नंतर दादा तुला राग येतोय याच्याकरता मी नाव ऐकत नाही, मी तुला सावध करतोय. राम प्रभूच्या पक्षातली माणसं मेल्याव सुद्धा त्यांचं रक्त पण मालकाचं नाव घेते. राम प्रभूच्या पक्षातली माणसं मेल्याच्या नंतर त्यांचं रक्त वल्लय तोपर्यंत राम प्रभूचं नाव घेतात, इतकी निष्ठावंत माणसं राम प्रभूच्या सोबत आहेत. आपल्याला राम ऐकत नाही दादा, त्याची पत्नी देऊन टाका. असं 2 वेळेस कुंभकर्णानं सुचविल तर पण बेटा ऐकायला तयारच नाही. काय होतं माहितीये का, कोण्याही जातीचं कुत्र घ्या, कुत्र कोण्याही जातीचं घ्या, त्याला बिंद हरवण्याचं दूध पाजा आणि सोन्याच्या पालखीत बसवा तरी बेट भुकतच. स्वान शिबिके बैसविले
त्याचे भुंकणे न राहे उगले. तसे रावणाची वृत्तीच थोडीशी अहंकारी होती ना, अहंकारी होती, नाही ऐकलं. चला पुढे ऐका, रामनामातली ताकद किती मोठी आहे. रात्रीच्या प्रसंगाला मारुती रायाला गंधमादनाचं ते पार्थिव असं चुरा झालेलं सापडतंय. प्रभू रामचंद्राच्या अंजुळीत दिलं, भगवंताच्या डोळ्यानं त्याला नाहवलं आणि समाधी देऊन टाकली. रावण मृत्यू पावला, विभीषणाला लंकेचा राजा केलं आणि प्रभू रामचंद्र विजयाची गुढी घेऊन अयोध्येत पोचले. कालांतरानं एक निरोप आला, लंकेत आवर्षण पडले. मी एक तर वाचून सांगतो नाना, अन्यथा अधिकारी माणसाच्या मुखारविंदातलं वाक्य सांगतो, कधीही भंगाऱ्यांचं वाक्य सांगणार नाही. एखाद्याला अल्पज्ञानी म्हणण्याची ताकद आपल्यात नाहीये, पण यानं कशातलं पाहिलंय, उद्या जर आपल्याला विचारलं तर आपल्याला घाम सुटेल याच्याकरता कोणाची वाक्य सांगायची नाही. मी 6 लोकांची सांगतो, त्याच्यानंतर जेवढी सांगतो तेवढी वाचून सांगतो, हे काय असं नाही ऐकून सांगणार. आवर्षण पडलं त्यावेळेला विभीषणाने पत्र जगदानंद कंद जगतपती भगवान पण नरीश पांडुरंग परमात्मा 7 अवतारातले रामचंद्र यांना पत्र पाठिलं. जगदानंद कंद जगतपते, पाण्याचा तुटवडा आहे. पत्र वाचत असताना प्रभू रामचंद्र खिन्न झाले आणि सीताई साहेबांनी विचारलं, प्रभू काय काय नाही म्हणे, लंकेत पाणी नाही, तिथल्या राजाला काय डोकं नाही का म्हणे. चारी बाजूने समुद्र आहे ना शिंदे पाटील, चारी बाजूने समुद्र आहे. समुद्राचा वेढा समुदाय गाढा राक्षसाचा, चारी बाजूने समुद्र आहे ना. भगवान सांगतात सीते, समुद्र चारी बाजूने आहे पण ते खारा आहे ना ग, ते पाणी पिण्यास योग्य नाही. सीताई साहेब खिन्न झाल्या आणि सेवक जो सोबत आलता पत्र घेऊन त्याला विचारलं, कार्य मागच्या 8-10 महिन्यामध्ये 8-9 महिन्यात काही लंकेत उत्सव झाला का. नाही, येताना प्रभू रामचंद्रानं सांगितलं होतं, ह्या वारकऱ्याची दरवर्षी पुण्यतिथी करी जाय. त्रेतायुगातला क्रता त्रेतायुगातला वारकरी गंधमादन, पृथ्वीवर जितके देश आहेत का आमदार साहेब, या सर्व देशात सर्वात अगोदर सोन्याची समाधी कोणाची झाली असेल तर वारकऱ्याची झाली. ते वारकरी गंधमादन नावाचं वानर पहिली समाधी विभीषणानं सोन्याची केली. आणि पृथ्वीवर जितके देश आहेत या सर्व देशात गाव जर सोन्याचं कोणाचं झालं असेल, गाव रावणाचंही सोन्याचं होतं, गाव कुबेराचंही सोन्याचं होतं, गाव इंद्राचंही सोन्याचं होतं. पण पेटणी भाऊ मसनवाटी मातुड्याची होती, गावही सोन्याचा राहुल भैया आणि मसनवाटा सोन्याचा. पृथ्वीवर जितके देश आहेत देशात एकच व्यक्ती, तो वारकरी व्यक्ती, त्याचं नाव सुदामदेव. सुधाम ब्राह्मण सोन्याचं आणि मशानभूमी सोन्याची सुदाम देवाला, आणि पहिली सोन्याची समाधी ती वारकऱ्याची. हे द्वापार युगातले सुदामदेव वारकरीच होते, नित्य भगवंताचं भजन केलं आणि जीवनभर गंधमादनानं फक्त रामनामाचं भजन केलं आणि सांगितलं सेवकाला, का रे कुंभकर्ण विभीषणानं केली नाही पुण्यतिथी. पत्राच्या पाठीमागून आमदार साहेब लिहिलं आणि ते पत्र लंकेत परत आलं. विभीषणानं पत्र वाचल्याबरोबर पत्नी आदी करून सर्व परिवार समुद्र स्नान केलं, दह्या दुधाच्या तुपाच्या पंचगव्याचं साहित्य घेतलं सगळं पंचगव्य आणि गंधमादनाच्या समाधीला अभिषेक केला. दिवस होता चैत्र महिन्यातली तृतीया, दिवस होता चैत्र महिन्यातली ती तृतीया. पावसाळा असतो काय महिन्यात? चैत्र महिन्यातल्या तृतीयेच्या दिवशी सकाळी 9:30 वाजता समाधीला अभिषेक केला नाना आणि विभीषणाने आपली व्यथा मांडली, माफ करा तुमचा उत्सव न केल्यामुळे यावर्षी लंकेत आवर्षण पडलं, याच्याकरता गोड्या पाण्याचा तुटवडा आला, आपला व्यथा सांगितली आणि विभीषण घरी पोचला. दुपारच्या 12 समाधीतनं आवाज विटेवरच्या मालकाला, जगाच्या मालकाला, काशीतल्या मालकांना आवाज जातोय, देवा आयुष्यभर रामनामाचं भजन केलं रे, देवा आयुष्यभर रामनामाचं भजन केलं रे, देवा एकदा रावण म्हणलो असतो तर 1/3 सोन्याची लंका माझ्या नावची होत होती,
देवा एकदा रावण म्हणलो असतो तर लंकेतला तिसरा भाग माझ्या नावानं होत होता देवा रे, पण नाही स्वीकारला रे देवा तो। देवा स्वार्थात पडलो नाही परमेश्वरा, शेवटी मी मरण स्वीकारलं रे प्रभू, मरण स्वीकारलं आणि फक्त तुझं नाम घेत 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 शेवटचा श्वास सोडा। देवा जोपर्यंत रक्तात ओलेपणा होता तोपर्यंत राम राम म्हटलो रे। देवा जोपर्यंत हाडा मासाचा तो गोळा ओल्ला होता तोपर्यंत राम राम म्हटलं। ज्या वेळेला त्याच्यातलं संपूर्ण पाणी आटलं त्यावेळेला हे पंचतत्वाला शरीर विलीन झालं त्या दिवशी माझं भजन बंद झालं। देवा आयुष्यभर रामनामाचं भजन केलंय, काही किंमत आहे की नाही आम्हाला? मग रामनामाचं आयुष्यभर भजन करणाऱ्या वानराचा समाधी उत्सव ज्या लंकेतल्या राजाने केलाय त्या राजाला जर पाणी प्यायला भेटत नसेल तर आम्हाला वारकरी कोण म्हणेल? चैत्र महिन्याच्या तृतीयेच्या दिवशी दुपारी 12:30 सुमारास इतका पाऊस झाला आमदार साहेब, इतका पाऊस झाला आणि लंकेतल्या सगळ्या लोकांनी गोड पाणी पिलं। चैत्र महिन्यातल्या तृतीयेला पाऊस पाडला, रामनामाची ताकद ज्याच्याकडे होती, आसगंध मादन नावाचं वानर, तो चैत्र महिन्यातल्या तृतीयेला पाऊस पाडून प्रजा सुखी केली। ही रामनामाच्या शक्तीच्या बळावरची ताकद होती म्हणून आळंदीतले मालक पहिल्या कडव्यात म्हणतात राम कृष्ण ना चालू होता आमदार साहेब, मोठं गाव आणि गावात एका माणसाला 300 acres जमीन, त्याला नाद होता पाहुणे चहा पाण्याला दूध घालण्याचे। कीर्तन आटपल्यावर पाहुण्याला म्हणला चला चहा घ्यायला, दूध घ्यायला, चहा घ्यायला म्हणला चला, तर त्याच्यात 5-25 पाहुणे गेले, तर त्याच्यातले अर्धे दूध प्यानार होते आणि अर्धे चहा प्यानार होते। दूध प्यानार आहेत, अर्धे वाटीन प्यानार होते, अर्धे नाही सांगत, असे नाना प्रकारचे ज्याचे त्याचे सगळे। असंच एक जण आला म्हणला मी वाटीत घेत नाही, म्हणलं नवाज बूट आणलाय त्याच्यात देतो। हो म्हणजे वरणन चपात्या वाटीत चुरून खाल्ल्या आणि दूध वाटीत पित नाही, किती हाणायला पाहिजे? आगावपणा नाही करायचा असला आगावपणा या इंटरनेट जगात या युगात ही नाटकं कशाला करायची? त्याच्यातले नाना काही चहा प्यानारे आणि काही दूध प्यानारे होते।
म्हातारं जुन्या काळातलं होतं भारदस्त. सुनबाई जी मामांजी त्या काळातली सुन होती, आताची नाही. आता सुनबाई का है? ते तिथंच तो बैर होईन. हा त्या काळातली सुनबाई जी मामांजी जी, कारण तिच्या जीबीला वेल्डिंग नव्हती ना. आता यांच्या जीबीला वेल्डिंग घे, आता यायल फक्त सासू सासऱ्याची प्रॉपर्टी तुपात बुडून खा वाटती. त्या नीट बोला वाटत नाही, झोपीत भिताडा अंगाव पडन या खरीशी. रामायण त्या बाई नायका जिनं घरात नीट वागा. दोन्ही सुनायला आडात ढकलून दिलं आणि ती म्हणली मी रामायणाला चालले. नको हो, तिथल्या बाकीच्या यायला फोकशीन तू. हो तू नको, तू काय ऐकायच्या लायकीची रामायण ऐक नाही. हो आणि भावाला साडेतीन एकर आणि याला साडेतीन एकर, याचं रान वजल्यावर साडेचार भरतय. आणि तो रामायणात एक नंबरला पुढे येऊन बस तू. ह्यो काय लायकीचा आहे रामायण ऐकायच्या? भावाचंच एकर भर कोरलं आणि ह्यो रामायणात पुढं वाचला. मंडप जळण तू ह्या पापानं सोंबल्या. तू लायकी आहे का रामायण ऐकायची? विठाला विठाला माणसायनं परमार्थात गर्दी केली म्हणजे फार असा परमार्थाला गोड काळाला असं डोक्यातलं काढून टाका. माणसाने गर्दी केली म्हणजे लोक परमार्थाला गोड काळाला नाही. अहो हीच माणसं कीर्तनात रडत होती आणि हीच माणसं जाताना साट्यानं बाटू कुपटून नेत होती. कीर्तनाला आल्यावर बाटक उपटून नेत होते. हेच हेच माणसं, हेच 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 हेच. पण तुम्ही नाही आमदार साहेब, तुम्ही तर नाही म्हणणारच येत ना. विठाला विठाला मला नाही असं काही मोठे पण वाटत, कारण कारण सांगू का तुम्हाला? आज नाना फुकट गाड्या सोडा, फुकट गाड्या सोडा. ज्याच्या गळ्यात माळी आहे ते पण सैलानी बाबाला जाणार. फक्त गाड्या फुकट सोडा. तह कळत येत एक प्रकार तर आज सांगत नाही. किती नीच पात्र वानर. काय टोकाची होती हो, काय टोकाची होती, काय टोकाची? एक स्वाय झेड पुढाऱ्यानं रिकाम्या पिशव्या वाटल्या. पिशव्यात काय असेल देवजानी. आज्याच्या गळ्यात माळ असताना नाताला पिशी घेऊन गेलाय. माणसाने गर्दी केली म्हणजे लय दर्दी येत असं नाही. अद्याप नाही याच्यात काय मोठे पण. परमार्थाची नाना खोली वाढायला पाहिजे. खोली रुंदी नाही. पुरावा द्यायला की कोटीची नोट म्हणायचं. चला घरी चहा प्यायला नेले. सुनाल साहेब सुनबाई 10 कप चहा 15 कप दूध करा. 300-350 एकर जमीन. कर्मनो गहनो गती डब्यातली साखर उडालती. दर 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 सुनाला घाम आला. हे मथऱ्याच्या सुनाला घाम आला. मथऱ्याची नात सुन आपल्या सासून म्हणते आत्या इतका काऊन घामी आलाय? तुला माहीतच नाही तुझ्या आज सासऱ्याची खसालत बाई. त्या आकड्याच्या काठीन मारते आता. म्हणजे झालं काय? मी सकाळी सांगायला पाहिजे होती साखर संपली म्हणून. मग आपल्यासाठी का दुकान उघडायचे नाही का? अगं पाहुण्यापासून गेल्यावर सगळी प्रतिष्ठा मातीत जाती ना. 300 एकर जमीन हे ना आपल्याला. सुन हुशार होती म्हणजे मथऱ्याची नात सुन. ती म्हणली आत्या फक्त दूध गोड होण्याला संबंध आहे आणि साखर चहा गोड झाला पाहिजे. आणि ती म्हणली मग काय टाकी ती? कुलवान घराण्यातली सून होती नाना. ती म्हणली माझ्या लग्नात रुखोद आलेला आहे साखऱ्याचा. 10 कप दुधात किती महाराज टाकू?
आणि 15 कप साखरेत किती बदक, 15 कप चहात किती बदक टाकू? रुखो देत होता बरं, साखरेचे बदक, साखरेचे महाराज, साखरेच्या चिमण्या, साखरेचे पाखर. मला सांगायचे, कुलवान घराण्यातली सून असल्यामुळं आपल्या सासूची इज्जत झाकली, तशी कुलवान घराण्यातली सोने वारकरी वाया जातच नसते ताशी मधारे. जुने आहेत ना, जुने ते विठाला विठाला निष्ठावंत. वा, गंध मादन आणत तृतीयेच्या दिवशी पाऊस पाडा. रामनामाची ताकद. पुढे ऐका, पुढे ऐका, किती मोठं रामनाम श्रेष्ठ आहे. एकदा म्हणे मारुती रायनं समुद्राला विनंती केली, सागरा ऐके आपांपती तुझरे मी करीत असो विनंती. हे आपांपती ऐक, तुला विनंती करतोय. भगवंताला पहिलं तिराला जायचंय, जाऊ दे. नाही जाऊ दिलं सागरा, अंकाराचं टोक होतं थोडासा, नाही जाऊ दिलं. नळ नावाचं वानर आहे, या वानरावर एक कृपा झाली, त्यानं दगड पाण्यात टाकला की तरंगत होता. तुका म्हणे नळा सागरी तारी आल्या शिळा, त्याच्या हाताने दगड तरंगत होते. पण ही का कृपा झाली, येतोय अलीकडे थोडासा. पवित्र गंगेच्या तीरावर एक साधू पहाटेच्या प्रहरी आपली साधना करीत होते, आणि ती साधना होती शाळीग्रामाची पूजा करत होते. शाळीग्राम म्हणजे विष्णू, विष्णू. आता अयोध्येचं राम मंदिरातल्या ज्या मूर्त्या आहेत का अयोध्येतल्या, ह्या गंडकी नावाच्या गंगेतल्या पाषाणाच्या आहेत. आणि गंडकी नावाच्या गंगेत जेवढे पाषाण असतात आमदार साहेब, ते विष्णू आहेत. हो, कारण तिथे विष्णूला शाप प्रदान झाला आणि भगवान पाषाण रूपात पडले. शाळीग्राम विष्णू. तर काही अधिकारी लोक नाना शाळीग्रामाची पूजा करायचे भगवान विष्णू समजून, आणि शाळीग्रामाला कुठलंही फुल चालत नाही, फक्त तुळशीचं पान. शाळीग्रामाला फक्त तुळशीचं पान, पान चालते, पान. आणि अधिकार जर त्या योग्यतेचा असेल आणि शाळीग्राम जर तसा तितका शुद्ध सापडला असेल, तर जेवढी तुळशीची पानं टाकली त्याच्यातली अर्धी शाळीग्राम सेवन करत असतो. अशी मोठ्या लोकांचं वाक्य. आता तसा शाळीग्राम पाहिला, आपली पात्रता नाही, आणि ज्याच्या हातानं तुळशीची पानं खाईली हे असाही आपल्याला दिसलं नाही. आपलं दोन इकूनं शिबू आवलं ना. तर शाळीग्रामाची पूजा करणारा महात्मा डोळे झाकून भगवंताचं चिंतन करायचे, आणि नळ नावाचं वानर तितक्या शाळीग्राम उचलायचं आणि पाण्यात टाकायचं. पण त्यांच्या मालकांचा गोडसा पुरावा आहे. कधी कधी वाचा वेळ भेटल्याच्या नंतर, मोठ्या मोबाईलमध्ये वीज का ग्रंथ विकत घ्यायचं काम नाही तुम्हाला. बोट फिरी जा त्या काचावास, ते ॲप घ्या म्हणतात ना, मग ते तुम्ही ते डाउनलोड करा आणि मग ते फिरीत राहा. भंगाऱ्याला चॅटिंग करण्यापेक्षा ते बघा, देव तुमचं कल्याण करेल. त्याच्या कुळातल्या दोन लोकांकडे बघितलं साधून, साधून शाप दिला असता तर नळ त्या दिवशी संपला असता, पण नळाला त्या दिवशी आशीर्वाद दिला. शाप म्हणा की आशीर्वाद म्हणा, तू दगड पाण्यात टाकले की तरंगतील. नळ तो शालिग्राम पाण्यात टाकायचा, आणि नळ निघून गेला की महाराजाची समाधी उत्थान झाली की पाण्यावर तरंगलेला शाळीग्राम घेऊन यायचे. असं एक मुद्दा, आणि अजून दोन मुद्दे आहेत, पण सगळ्या गोळ्या एक खट्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. विढाला विढाला वानराच्या हाताने दगड तरंगत होते. देहूतले मालक सांगतात, तुका म्हणे नळा सागरी तारी आल्या शिळा, कशा करता दगड तरंगत होते? त्यातला एक पुरावा सांगितला, पुन्हा कधी योग आला तर पाहू पुढचे दोन पुरावे. या नळ नावाच्या वानरानं मारुती रायला सांगितलं, हनुमंत कशाला ताण घेता, तुम्ही आपल्या हाताने दगड तरंगत येत, आपण दगडाचा सेतू बांधू. लागलीच सेतू बांधायला सुरुवात झाली, पण दगड पाण्यात टाकले होते, दगड वाहत होता नाना, पुढे पुढे सरकत होता. मारुती रायनं सांगितलं, अरे लंका इकडे दगड खाली चाललेत, काय करायचं पाषाण? मग रामनामाची जुडई करा. आणि मारुती रायनं ती दगड रामनामाच्या जुडईनं जोडून टाकले. 100 योजनाचा सेतू बांधला, 4 कोसाचा 1 योजन. तर एका योजनामध्ये 12 किलोमीटर भरते,
बारा गुणिले शंभर, 1200 किलोमीटरचा सेतू बांधला असं रामायण सांगते. एवढा मोठा दूर सेतू बांधला, त्या सेतूला शासनाचं बजेट नाही नाना, पाय खांद्याला जेसीबी नाही, कुठलाही थापी घेऊन मिस्त्री नाही, एक रुपया मजुरी नाही, दोरी लावण्यासाठी माणूस हजर नाही, काहीच नाही काहीच नाही, त्याला खालून टेकू नाही. समुद्री तारीले पाषाण महिमान नामाचे, उदकी तारीले पाषाण हे महिमान नामाचे, तारीले पाषाण हे महिमान नामाचे, तारीले पाषाण हे महिमान नामाचे, तारीले पाषाण हे महिमान नामाचे. मी तो अल्पमतीहीन अल्पमतीहीन काय वर्णू तुमचे गुण, तुमचे गुण उदकी तारीले पाषाण हे महिमान नामाचे, तारीले पाषाण हे महिमान नामाचे. हे महिमान नामाचे. शंभर योजनाचा सेतू आमदार साहेब वानरानं बांधला, काय नवल नाही. बाईला स्वप्न पडते आणि बाई दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या मालकाला सांगते वानर लंकेत आलेत. बळीवान बोलती मंदोदरीनं सांगाव, मंदोदरी बोले रावणा प्रती, स्वप्न देखिले मी एक मध्य रात्री, नेनो वानर मिळाले किती, शिळा सागर बांधिला. दोघे धनुर्धर वीर वानर हे पूर्ण इतिहास स्वप्नात लक्षात आला आणि जागृतीत सांगितलं, मालक देऊन टाका ना सीता. रावण म्हणे काय विड्यासारखं बोलती तू, चुलीपासलं काम करायची तर मला राजकारणाच्या गप्पा तू शिकवायला लागलीस. राम मोठा त्याचं नाव मोठं अमक मोठं, ऐका ना म्हणे मालक ऐका ऐका, रामाच्या नावाने दगड पाण्यात टाकल्यावर तरंगतात 100 योजनाचा सेतू बांधलाय. रावण म्हणला शांत बस, तुला संध्याकाळी माझ्या नावाची ताकद सांगतो. रावण समुद्राच्या तीरावर गेला, उचल दगड टाक पाण्यात, उचल दगड टाक पाण्यात, उचल दगड टाक पाण्यात, अशी बऱ्यापैकी दगड पाण्यात टाकली आणि 14 योजनाचा सेतू बांधला. कधी कधी बाकीची पुराणं वाचायची शिका. राजकारणातला एक नंबरचा व्यक्ती प्रजेवर किती तत्वाचं पालन करावा असं चक्रवेन नावाच्या राजाचं शिकायचं. आणि हा चक्रवेन नावाचा राजा प्रभुरामचंद्राच्या आजोबाच्या काळातले होते. पण चक्रवेन राजाचं चरित्र ह्या चारही रामायणात आलेलं नाही, वेगळ्या रामायणात आहे, बघा लक्षात येईल तुम्हाला. विठाला विठाला विठाला, हा चक्रवेन नावाच्या राजाच्या पुढे लंकेचा राजा गुडघे टेकून बसत होता. काका बुवा गुडघे टेकून, फक्त 127 सैन्य होत. 127 सैन्य ज्या राजाचं, त्याच्याकडे रावण गुडघे टेकून बसत होता. गुडघे त्यानं लंका तयार केली वाळूचे आमदार साहेब, आणि लंकेतल्या एका भिंतीला बोट मारल्याबरोबर खऱ्या लंकेतलं भिताड पडतंय. प्रस्ताच्या घराला बोट मारल्याबरोबर प्रस्ताचं घर पडतंय, इतकी त्याची ताकद. गुप्तचरांनी सांगितलं चक्रवेन नावाचा राजा समुद्रात आलाय आणि त्याला शरण जा, जयपत्र देऊन टाकलं, तुम्ही जिंकलात मी हरलोय. आणि मग विचारलं असं तुला कुठून प्राप्त झालं, त्यानं सांगितलं जनतेसाठी प्राप्त झालेला निधी जनतेसाठी खर्च करतो, म्हणून पृथ्वीची माझ्यावर कृपा झाली, आमात्य लोकायला संपवायची ताकद माझ्या हातात आली. हा चक्रवेन नावाचा राजा होता, हा प्रभुरामचंद्राच्या आजोबांच्या काळातला राजा. आणि तो चक्रवेन राजा काय काय नाविन्यपूर्ण लोक होती, काय अधिकार तत्व होतं, जीवनभर गोडस भगवंताचं चिंतन करणारा राजा. भजनाच्या व्यतिरिक्त त्या राजानं काही नाही केलं. असो 14 योजनाचा सेतू बांधला. रावण घरी आला, घामाघूम झालता, मंदोदरीला सांगितलं प्रिये, हे प्रिये जी जी बस रथात. रथात बसवलं तो सेतू दाखविला. हे कोणी बांधला मालक? मी बांधलाय. आणि खरंच रावणानं बांधला होता, याच्यात काही दुमत नव्हतं. रावणानंच 14 योजनाचा सेतू बांधला, मीच बांधला.
पण शहाण्या बायका शक्यतो लोकात मालकाला काही बोलत नसतात, तिला बाईला शहाणी म्हणत असतात. घरातलं साखर तेल सगळं संपल्याच्या नंतर मालक घरातून पिशवी घ्यायच्या अगोदर सामानाच्या लिस्टीची चिठ्ठी हातात द्यावी, अन्यथा सांगावी साखर संपली, चहा पावडर संपली, डाळ संपली, तांदूळ संपलेत वगैरे वगैरे संपले, घरात सांगावं. हे शहाण्याबाईचं लक्षण असते. आणि मालकानं पिशवी घेतल्या ध्यानात हे का साखरेच्या डब्याला इस्तू लागलाय, टिकला लावायला डाळ नाही, हो तुळशीवर वतायला तांदूळ, तुळशीवर वतीत असतात का तांदूळ, असं सांगणारी शहाणी नाही अतिशहाणी. आणि अशी ज्याला भेटली असेल त्याचं नशीब तुर्कस्तानच्या पलीकडे झोपलंय असं समजायचं, त्याचं नशीब तुर्कस्तानच्या पलीकडे झोपलंय असं समजायचं. हो, कारण कर्कशे संगतीन दुःख उदंड भजिती. देऊतले मालक सांगतात ज्याला बायको कर्काच्या भेटली का त्याला सोन्याच्या बंगल्यात मसन वाटाय, आणि ज्याला बायको सात्विक भेटली का त्याला वनवासात पण स्वर्ग आहे. संसारातली गोडशी व्याख्या, गोडशी व्याख्या, गोड असलं पाहिजे. अहो पती आणि पत्नी संसाररूपी रथाचे चाक आहेत. तुम्हाला एक माहिती आहे का, चाक जरी सरळ असले आखरी फिरली ना गाडी कानी होत असते, आणि कान्या झालेल्या गाडीचे बैल वाटानं चलत येत आणि एक चाक पवळी येऊन चलत, आणि तरी येडपट बायलाच आणायला, अरे सुंबे आहेस का काय तू, मारी तू का बायलाला कठाळ्या, अरे गाडी सोड. गाडीच्या दोन लांब धुरा असतात, त्याच्या वरची धुरा असती तिला डोंबाळ म्हणतात, ते सोडायचं ढिलं करायचं, मग चार चार बोटानं कानं काढायचं, आणि मग गाडीचं कानं काढ्या दोन्ही चाकं रस्त्यानं येत असते तरी सुंबळ्या. तू बैलाला किती जरी मारलं सुंबळ्या, तुला अक्कल असावी रे बैलालय, बैलाला कळत नाही. आमच्या बैलाला चराट खाचा नाद होता आमदार साहेब, दोऱ्या खात होत आमचं बैल, एकच खात होत बैल, दोरी खाऊन संध्याकाळी दुसऱ्याची मका खाऊन यायचा, आलंच पहाट घरानं बाबा, ते माणूस तासा होता, आबा बाबा इस्तू पहा पण त्याच्याकडे नाही पहा, ते म्हणलं हा बाळू महाराज आहेस म्हणून एकदा सोडून दिले, हा हो मी महाराजन फाराज काय नसतो मोजीत, हो उद्या का तू हा बैल आला का पाय, मी कीर्तनातला सांगायलो असं म्हणलं, मी त्याचे दात त्याला खेळायला दिले असतील विठाला विठाला. आमच्यावर घेतलं लय खसखस पिकती तुमची आहे का नाही, हे तुम्हाला राग येईन म्हणून माझ्यावर घेतलंय, सगळं तुमचं दळायलो हे ध्यानात ठेवा ना, तुमचं सांगायला लागलो तुम्ही. गड्याला सांगितलं नाना गड्यान बैलाला मारलं, दोन तीन फोकारे हाणले, दुसरा बैल म्हणला जमलं का लय चराट खाऊन मका खातो ना, कसे खपके भेटले, बैल लय शहाण होत, बैलानं दुसऱ्या दिवशी त्याचं दाव खाल्लं आणि मग याच खाल्लं, आणि दोघं मका खाल गेले. लय बैल बैलाच्या नादानं कोण्या दुकानावर जातात, काही काही बैलाला जा वाटत नाही बरं का, पण काही बैलाच्या नादानं जातात. मला असं वाटतं अशा भंगिऱ्या बैलाच्या नादी नाही लागलं पाहिजे, अख्खा संसार उलथा होईन एका दिवशी. विठाला विठाला हुशार बाई मंदोदरी फार हुशार होती. रावणाला एकांतात बोलायचं असल्यामुळं दास दाशा ज्या वेळेला महालाच्या बाहेर जातात त्यावेळेला आत्न दरोजाला आमदार साहेब कडी लावते, आणि मंदोदरीनं रावणाला विचारलं मालक एक बोलू, शेतू तुम्हीच बांधला का, मी बांधला, कसा बांधला, काय नाही दगड हातात घेत होतो आणि दगडाला एकच म्हणायचो, तुला माझी शपथ बोलू शिंत पाय, नाही ते मग सांगू ना. रावण म्हणायचो आणि दगड पाण्यात टाकायचं. मंदोदरी हुशार होती, शक्यतो सात्विक बायका जास्त नादी लागत नाहीत पण त्या ओळखीत येतात. एक जणानं मिरच्याचं पोत आणलं 35 किलोचं वाळलेल्या, बायकोने विचारलं कसं आणलं, काय नाही म्हणलं असे पैसे दिले ना असं आणलं, तर ती म्हणली 2 महिने झालं तुम्ही दहिले वाढायला लागले. हा पकडत येत का दहिले, वढून टाकलेल्या बिडीच्या दोंडकाला दहिले म्हणते. राहुल भाया तुम्हाला नसन कळत पण उगा हसायले तुम्ही, आता 2 महिने झालं तुम्ही दहिले वाढायला लागले, 35 किलो मिरच्याचे पैसे कुठून, बरं इलेक्शन बी चालू नाही कोणी तुम्हाला दिलं असलं तर.
म्हणला जाऊ दे ना मिरच्या. मग जाऊ द्याचा विषय नाही हो, पण मला तर कळू द्या ना कसं आणलं. जाऊ दे तारकातलं पाडेला आणले. म्हणजे प्रत्येक बाईला कळवतं बरं शिंदे मामा आपला नवरा किती पाण्यात आहे, किती तळ्यात आहे, किती टेकड्यावर आहे, किती टीव्हीवर बसलेला आहे, असं सगळं कळतं. पण कसं आहे मायबापाचं नाव करण्यासाठी त्या अशा भंगिरेला पण सांभाळी द्यात. इतकी पवित्र संस्कृती, इतकी पवित्र स्त्री या महाराष्ट्राच्या मातीतली. म्हणून तर जागरी कुल स्त्रिया राज्य राणी व संपत्ती. म्हणून या देशाची सर्वात मोठी संपत्ती काय असेल तर तुम्ही आहात माझ्या माईंना. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज 9 महिने तुमच्यातल्याच्या एका माऊलीने पोटात ठेवले. धर्मनिरपेक्ष महाराणा प्रताप तुमच्यातल्याच्या एका माऊलीने 9 महिने पोटात ठेवले. 6 पातशायापैकी 2 पातशायानं 12 ज्योतिर्लिंगाचे कळस फोडले. 6 पातशायापैकी 2 पातशायानं 12 ज्योतिर्लिंगापैकी 2 पातशायानं 12 ज्योतिर्लिंगाचे कळस फोडले. ह्या कळसाचा जीर्णोद्धार एका माऊलीनं केला. आज तिचं चित्र हातात भगवान शिवशंकराची पिंड म्हणून धरल्या जाते. ती देवी अहिल्याबाई होळकर सुद्धा तुमच्याच पोटात 9 महिने होती. मला सांगायचं या भारतातल्या रत्नांना जन्म देणाऱ्या तुम्ही आहात. इतक्या मोठ्या आहात, तुम्ही चुका करायच्या नाही. भजन म्हणायचं असलं गाथ्यातले अभंग म्हणजा. बेल वाया गेले ग बाय बाय तिकडच घसरून मेले उलथी नाही व्हायची. काही नाही म्हणायचं, काही बी नाही, काही बी नाही. गाथ्यातले अभंग घेत ना चांगले आहे का नाही. आता सध्या महादेवाला पाणी घालायचं बऱ्यापैकी चालू आहे. शेवळले महादेव शेवळले नाही, त्याला सर्दी होणे म्हणजे बरं आहे. पण महादेवाला पाणी घालणं आजचं नाही ना, संत शिरोमणी नामदेव रायचा पुरावा आहे. एक पसा पाणी एक बिलवदळ, एक पसा पाणी एक विल्वदळ. घरी गेले अभंग पहा, बघा सकल संत गाथा त्याच्यात तुम्हाला सापडेल तो अभंग. 700 वर्षापूर्वी 700 वर्षापूर्वी लिहिले अभंग गाथ्यातले म्हणजे माझ्या माईंनो. कुठले नाही म्हणायचे. पंढरी जाऊ प्रेमान नाहू, झाला पंढरी संताचा मेळ, वाजे मृदंग टाळ वरी. नाही म्हणायचे, चुकीचे. आपण सुद्धा काही म्हणताना भ्यायचे. राधा रंगान दिसते छान, तिच्या येणीला गोंडे दोन. ज्या राधेच्या अंगाची माती पंढरपुरातल्या मालकानं कपळाला गंध म्हणून लावली नाना, तिला गोंडे लावायची काय गरज आहे. पप्याच्या माईला लाव, ती सुंदर दिसन ना. आपण आपल्या बायकोला गोंडे लावायचे, बासिंग लावायचे, धमक असली तर दागिने आणायचे. राधेला गोंडे लावायची काय गरज आहे. नाही चुकीचं म्हणायला पाहिजे, नाही म्हणायचं चुकीचं. अधिकार आहे तुम्हाला, तुम्ही तुमच्यात. मात्र 5-25 बायकांचा ग्रुप करायचा, गाथा वाचवायचा, काकडा करायचा, तुम्ही तुमच्यात. इतकं मात्र लक्षात ठेवा, ही आचारसंहिता आहे. काय सांगू लागलो, कडी लावली मंदोदरीनं. एकांतात विचारलं मालक प्रभू एक विचारू. शेतू तुम्ही बांधला हो, माझ्या नावानं दगड पाण्यात टाकत होतो, दगड तरंगला. मंदोदरीनं सांगितलं मालक मी आत्तापर्यंत तुमच्याशी पाणीग्रहण केले, ज्या दिवशी आपल्या दोघांच्या मधातला अंतरपट सुटला आणि एका पात्रातली हळदी आपल्या दोघांच्या गालाला लागते, त्यावेळेला शरीर तुमच्या पायावर समर्पित केले, तुमच्या हृदयाला समर्पित केले. पण अंतकरणाच्या देठापासून विचारते मालक मला खरं सांगताल, खरंच तुमच्या नावानं दगड तरंगतात का. रावण म्हणला दारी कोणी का पाय. कोणीच नाही म्हणले, मी आधीच कडी लावलेली आहे. कसा बांधला शेतू, काय नाही ग मंदोदरी. दगड हातात घेतल्याच्यानंतर एकच दगडाला म्हणत होतो तुला रामाची शपथ आहे बुडशीन तर पाय. दृष्टांत संपला. रामाचं आणि रावणाचं भांडण किती असेल. अगास भार्या हरंती येती जाये, अगास भार्या भार्या हरयंती येती जाये, स्वेदान उच्छेदेती द्वंद्वहा. ज्याची पत्नी चोरून नेली त्या रामप्रभूला रावण किती वाईट असेल. आणि तरी शिरजोर रावण प्रभू रामचंद्राला वाईट समजत होता, किती मोठं द्वंद्व असेल. आणि इतकं मोठं कट्टर वैर असताना, एवढा कट्टर विरोध असताना आमदार साहेब, तरी पण प्रभू रामचंद्राचं विरोधकानं नाव जरी घेतलं तरी दगड तरंगत होता. इतकी ताकद 9 मिनिटं शिल्लक आहेत, आपला एक पुरावा मांडतो.
दोन लोकांच्या पापानं देशावर संकट येत असते, एक धर्मसत्तेतलं पाप आणि एक राजसत्तेतलं पाप. राग येऊ नका बरं का, एक आमच्यावर बी घेतलंय. धर्मसत्ता ज्या वेळेला विशुद्ध होत असते आणि आध्यात्मिक सत्तेत लोक देवाच्या नावाखाली पाप करतात, त्यावेळेला देशावर संकट येत असते. मोठ्यांचा पुरावा सांगतोय, मोठ्यांचा. स्वर्गामध्ये तुमच्याकडे आपल्या सत्तेमध्ये मंत्रीपद असेल तर एक दिवा होता. इंद्राला एकट्याला 222 दिवे होते, 33 कोटी देवांचा राजा. 6 पापापैकी 1 पापानं अमृत खराब झालं, 6 पापापैकी 1 पापानं अमृत खराब झालं. हे अमृत शुद्ध करण्यासाठी नाना 124 यज्ञ करावं लागले. 123 यज्ञ कोणालाही करता येतात. 24वा यज्ञ करण्यासाठी मुलगी लागते. जयंतीचं लग्न केलं आणि जयंतीच्या लग्नातला 124वा पेटणी भाऊ तो यज्ञ केला आणि तो यज्ञ झाल्याच्या नंतर तरी पण अमृत शुद्ध नाही झालं. पावसाळ्यात आमदार साहेब वड्याला जितकं पाणी वाहतं का तितकं यज्ञात टाकलं पण अमृत नाही शुद्ध झालं. शेवटी एक व्यक्ती आली, मी प्रचलित म्हणून नारद सांगत असतो पण त्या जागेवर दुसरी व्यक्ती आहे नाना. ती दुसरी व्यक्ती इंद्राकडे आली, नारदाचा नारदांना नमस्कार केला आणि त्या व्यक्तीने नारदांना सांगितलं तुम्ही मोठे आहात भजनाच्या परंपरेला. नारद तुंबर सांब गायन करी, सांब म्हणजे भगवान शिवशंकर. नारद हे भजन परंपरेतले लोक आहे, भजन यांनी सुरू केले ना. लिंबाचं झाड होतं त्याच्याखाली भजन करायचे. इंद्र गुल्प असे सावकास आले, अलगद आले आणि इंद्र 33 कोटी देवाचा राजा लिंबाच्या फांदीवर बसला. 5 प्रकारचं अमृत आणि 33 कोटी देवाचा राजा लिंबाच्या झाडावर बसला. त्या दिवसपासून लिंबाचं झाड लक्ष्मीमध्ये रूपांतर झालं. म्हणून लिंबाचं झाड आणि पिंपळ एकत्रित जर आले तर लक्ष्मी नारायण म्हणून त्याला दिवा लावत असतात. वृक्षा माझी आश्वस्तू विभूती सांगितल्या आळंदीतल्या मालकांनी. तर पिंपळ हे भगवान विष्णूचं अधिष्ठान आणि लिंबाचं झाड हे लक्ष्मीचं अधिष्ठान, पण दोन्ही एकत्रित आले तर लक्ष्मी नारायण. म्हणून आषाढ महिन्यामध्ये लक्ष्मी देवीला पाण्याच्या तांब्यात लिंबाचा डाखळा न्यायची पद्धत होती. आषाढ महिन्यामध्ये लिंबाचा डाखळा पाण्याच्या तांब्यात न्यायचा, देवीचं दर्शन घ्यायचं, एका वाटीमध्ये घुगऱ्या शिजवायच्या, त्या घुगऱ्या खायच्या आणि त्या लिंबाचा डाखळा ज्या तांब्यात टेकला त्या तांब्यातलं तीर्थ प्यायचं. जीवनभर त्वचेचे रोग होत नव्हते, पण कालांतरानं काही भंगिरी आहे ना, त्या देवीला धवळे लिंब न्यायला सांगितले आणि त्या लक्ष्मी देवीचं रूपांतर मर्यादित केलं. कारण बदल करणारी बऱ्यापैकी आपल्याकडं अशी काही एक जात आहे, ही चारवाकानी पाळलेली जात, ही बदल करत असती, बदल 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 करत असती. लक्ष्मीचं अधिष्ठान आहे लिंबामध्ये, फार मोठी ताकद. त्या लिंबाच्या झाडावर इंद्राने चोखोबरायचं भजन ऐकलं. अमनारसाहेब मला वाचवायचा जास्त नादे, मी आत्तापर्यंत वाचणारी 2 लोक महाराष्ट्रात ऐकली, 1 पाहिली 1 ऐकली. वैकुंठवासी माधव महाराज मगर सूरज केडकर पुराणातले बादशाह आणि वैकुंठवासी धर्मभास्कर वक्ते बाबा यांनाही वाचवायचा खूप छंद, खूप खूप खूप. आणि ह्या लोकांचं ऐकून मला असं वाटतं आपणही किती 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 पण वाचत राहा, वाचत राहा. एखाद्या वेळेस मला कोणाच्या पुढे बसायला भेटत नसेल, मी आत्तापर्यंत कोणाकडे 1 सेकंदभर शिकायला गेलो नाही, इतकंही मी मान्य करीन, पण मला वाचण्याचा जास्त छंद आहे. 2 मिनिटं भजन ऐकलं असेल रामकृष्ण नामाचं, झाकण उघड्याबरोबर त्याच्यातून सुगंध आला, दुसरं उघड सुगंध आला, तिसरं उघड सुगंध आला, चौथं उघड सुगंध आला आणि 4 उघड्या सुगंध आल्यावर लक्षात आलं 5वं तर शुद्धच झालं असेल. इतका लागवे केला इंद्राने, इंद्रभंग स्वर्गात निघून गेला, अमरपुरीत निघून गेला. तिथे गेल्यावर नाना एकच अमृत अशुद्ध राहिलं काका, जे अमृत तृष्णा जाय हितार्थायाम सुधा निवारण हितार्थाया यश शुद्धोदका, तृष्णा जाय हितार्थायाम नैवो शुद्धोदका. भूक भागायचं अमृत शुद्ध झालं आमदार साहेब, पण तहान भागवायचं अमृत मात्र शुद्ध नाही झालं. आणि मग इंद्राच्या डोक्याला घाम आला, एक अमृत शुद्ध राहिलं. तर नारदानं त्या वारकऱ्याला विचारलं, त्या साधूला, त्या साधूचं नाव शोधा ना मोबाईलवर, शोधा शोधा, तुम्हाला एकूण एकाची शपथ आहे, शोधान ते नाव शोधा, बघा ग्रंथ बघा, काय चॅटिंग करता, काल कुठे गेलता, त्यो मसनात गेलता, उद्या तुला नेणार आहे.